तर मैत्रिणीनो माझी पूजा झालेली आहे, तर बघू शकता आत्ताच आरती झालेली आहे। तर आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते आणि ते पण काय करणार आहे आणि देवीच्या प्रसादासाठी काय करणार आहे ते पण शेअर करणार आहे। नमस्कार मैत्रिणीनो, तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मी आताच पूजा केलेली आहे लक्ष्मीची आणि तुम्हाला मी शेअर पण केलेली आहे। तर आताच आरती झालेली आहे, तर आता मी देवीच्या प्रसादासाठी तांदळाची खीर करणार आहे आणि ती खीर कशी करायची ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर चला मग मी तुम्हाला तांदळाच्या खीरीसाठी काय काय साहित्य घेतले ते पण दाखवणार आहे। तर बघा, मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तांदूळ अर्धा तास भिजू घालून टाकलेले आहेत शिजायला। तर आता आपले हे तांदूळ शिजत आहेत यामध्ये। तर आता हे साहित्य आहेत, हे बदाम आहेत, 7 ते 8 बदाम असे लांबट आकाराचे चिरून घेतलेले। आता हे काजू आहे, 5-6 काजू आहेत, बारीक तुकडे करून घेतलेले। हे किसमिस आहे, किसमिस म्हणजे मनुका, हे वेलची पूड आहे। साखर आहे सपाट वाटी आणि हे वाळलेलं सुकं खोबरं आहे, ते मी खिसून घेतलेलं आहे। तर हे तांदूळ टाकून घेतलेले, आता छान मी असं हलवून घेते। तर बघू शकता, तुम्हाला दाखवते मी यामध्ये तांदूळ आहेत, असे बासमती तांदूळ टाकलेले, तुम्ही कोणते पण टाकू शकता आणि त्याला भिजू घालूनच टाकायचे। तर बघा, आता संक्रांतीचे गिराईक सुरू झालेले आहेत ब्लाऊजचे। तर मला ब्लाऊज शिवायचे होते, तर मी 2 ब्लाऊज शिवलेले, तर मी तुम्हाला दाखवते। डिझाईनचा गळा केलेला आहे, तर मी तुम्हाला दाखवते कसा गळा केलेला आहे ते। तर 2 ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत आज। तर बघू शकता अशी डिझाईन केलेली आहे मी ब्लाऊजची, खूप छान डिझाईन आहे। तर लेडीजला घरामध्ये खूप काम असते, तर बघू शकता मी आज 2 ब्लाऊज शिवलेले आहेत आणि सकाळचे काम झाल्याच्या नंतर दुपारच्या वेळेत मी 2 ब्लाऊज शिवलेले आहेत आणि ते पण डिझाईनचे आहेत। आणि त्यानंतर मग उठून मी शुक्रवारची तयारी केलेली आहे, मला वैभवलक्ष्मीचे शुक्रवार असतात, तर मी शुक्रवारासाठी तर ही खीर बनवायची आहे मला तांदळाची। तर मी दूध आता छान शिजून झालेलं आहे, दूध आणि तांदूळ, तर त्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट टाकून घेते। तर अगोदर मी टाकलेलं आहे वेलची पूड आणि त्यानंतर टाकलेले आहेत किसमिस आणि नंतर काजू बदाम टाकलेले आहेत तुकडे करून ठेवलेले। आणि त्यानंतर मी आता सुकं खोबरं टाकणार आहे किसलेलं। तर मैत्रिणीनो तुम्ही ओले खोबरे पण टाकू शकता, ओलं खोबऱ्याने तर आणखीन छान स्वाद येतो। जर ओलं खोबरं तुम्ही खिसून टाकला तर खोबऱ्यातलं दूध पण त्या आपल्या खिरीमध्ये उतरतं, आणखीन छान लागते। आणि तुम्ही उभे असे काप पण करून टाकू शकता, ते पण छान लागतात। आता खाण्यामध्ये पण असे खातेवेळेस छान दाताखाली लागतात खोबऱ्याचे तुकडे। आता हे पण मी खिसून टाकलेलं आहे आणि बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या खिरीला, आणि ड्रायफ्रूट पण किती छान दिसत आहेत। आपण तांदूळ छान गाळ शिजू द्यायचे। आता हे सगळे टाकल्याच्या नंतर शेवटी मी साखर टाकणार आहे, हे चवीपुरती साखर टाकणार आहे। तुम्हाला जास्त गोड आवडल्यास गोड जास्त टाकू शकता, आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे। तर मी साखर टाकलेली आहे, सपाट वाटी साखर आहे, आणि साखर टाकल्याच्या नंतर 10-15 मिनटं शिजून घेणार आहे, थोडं गॅस फुल करणार आहे म्हणजे साखर विरघळेपर्यंत। आणि साखर विरघळल्याच्या नंतर कमी गॅसवर छान शिजू देणार आहे आणि तांदूळ जे आहेत ते छान गाळ शिजू द्यायचे। तर वैभवलक्ष्मीच्या प्रसादासाठी मी ही खीर बनवलेली आहे आणि उद्यापनाच्या दिवशीसुद्धा हीच खीर बनवतात, आणि खीर पण खायला खूप टेस्ट लागते। जर आपल्याला उपवास असला तर आपल्याला गोड खावंसं वाटतं, त्या दिवशी तुम्ही हे करू शकता। आणि भात शिजून पण करू शकता, गरम दुधामध्ये टाकून भात शिजलेला टाकून ही खीर बनवू शकता तुम्ही। आता मी फुल गॅस करून ही खीर करून घेणार आहे, ही इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे, मी शेगडीवरच करत आहे आणि याला सतत असं हलवत राहायचं, बुडाला लागू द्यायचं नाही, जर करपली तर चांगली लागत नाही खीर। आणि मैत्रिणीनो ही खीर खूप छान लागते बरं का, जर तुम्हाला
कधी गोड खा वाटलं मध्ये तर अशी घरच्या घरी करून खाऊ शकता। हे तांदूळ जे आहेत ना याच्यामधले छान असे गाळ शिजू द्यायचे तरच खीर छान लागते खायला। आणि लक्ष्मीच्या उद्यापनाला हीच खीर करतात आमच्या महाराष्ट्रामध्ये, अशीच खीर करतात उद्यापनाच्या दिवशी सुद्धा। आता मी उद्यापनाची सुद्धा शेअर करणार आहे तुम्हाला, लक्ष्मीचे वैभवलक्ष्मीचे उद्यापन। आता माझे 21 शुक्रवार झालेले, मी वैभवलक्ष्मीचे उद्यापन तुम्हाला शेअर करणार आहे, पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या शुक्रवारी करणार आहे। तर बघू शकता आपली खीर झालेली आहे आणि तांदूळ पण छान गाळ शिजलेले आणि वासता असा सुगंध सुटलेला आहे, खूप छान विलायची पावडरचा सुगंध सुटलेला आहे। तर मी विलायची पावडर पण कसे करतात ते पण तुम्हाला शेअर करणार आहे एका व्हिडिओमध्ये। तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघत राहा, खूप छान छान रेसिपी मी शेअर करणार आहे। तर आता आपली खीर झालेली आहे, जास्त घट्ट होऊ द्यायची नाही, थंड झाल्याच्यानंतर पूर्ण आटून जाते, त्यामुळे आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला मी दाखवते आता। तर बघू शकता आपली खीर झालेली आहे, आता आपली खीर तयार झालेली आहे। मी आता देवाला नैवेद्यासाठी काढून घेते, एक वाटी लक्ष्मीसाठी काढत आहे, वैभवलक्ष्मीसाठी, आणि एक वाटीमध्ये देवासाठी काढत आहे। तर बघू शकता मी, आणि मैत्रिणीनो यामध्ये तुम्ही तुळशीचे पान पण टाकू शकता, संध्याकाळ झाली होती म्हणून मी तुळशीचे पान तोडलेले नाही आहेत, तर तुळशीचे पान टाकावे जरूर प्रसादामध्ये देवाच्या। तर बघू शकता मैत्रिणीनो, मी लक्ष्मीला पण नैवेद्याला दाखवलेली आहे आणि इकडं देवाला पण वाटीत ठेवलेली आहे। तर आता खीर तयार झालेली आहे, देवाला नैवेद्य पण दाखवलेला आहे। तर आता मला उपास सोडायचा आहे, मी थोडं थांबून सोडते आणि नैवेद्यासाठी जी खीर दाखवलेली आहे ते आम्ही प्रसाद म्हणून सगळेजण खाणार आहोत। तर ही आराध्या, हे चिल्ड्रन पार्टी इथंच असते माझ्याजवळ। तर मैत्रिणीनो मी आता माझा व्हिडिओ इथंच संपवते। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झालेली आहे, तांदळाची खीर कशी झालेली आहे। आणि एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने तांदळाची खीर करून बघा। धन्यवाद मैत्रिणीनो, बाय बाय, गुड नाईट। बघा हे कार्टून, आमचा कार्टून शाळेत जात आहे आता, आज पहिला दिवस आहे त्याचा शाळेचा।